विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण इयत्ता आठवीचा विस्तार विस्तारसूत्रे या ठिकाणी पाहत आहोत तर संच पाच पॉईंट तीनमधील आज आपण काही प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहूया सुरुवात करूया आपण प्रश्न सोडवायला तर पाच पॉईंट तीनमधील सर्व उदाहरणे या तीन नंबरच्या विस्तारसूत्रावर आधारित आहेत पहा ए वजा बी कंसाचा घन याचं विस्तारसूत्र येते पहा एव एचा घन वजा तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग वजा बी घनं तर या विस्तारसूत्राचा वापर करून आपल्याला सर्व उदाहरणं सोडवायची आहेत एक नंबरचं उदाहरण मी सोडून दाखवणार आहे यासारखीच दोन व तीन नंबरची उदाहरणं आहेत त्यानंतर मी पाच नंबरचं उदाहरण सोडून दाखवणार आहे चार आणि पाच नंबरची उदाहरणे सारखीच आहेत आणि त्यानंतर सरळ रूप द्यामधलं एक उदाहरण मी तुम्हाला सोडून दाखवणार आहे उरलेली उदाहरणे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्वतः सोडून मला कॉमेंटमध्ये उत्तर लिहून पाठवायचं आहे तर सुरुवात करूया आपण प्रश्न सोडवायला तर दोनियम म्हणजे पहिलं पद ए आहे आणि बी म्हणजे हे दुसरं पद वजा पाच आहे करूया आपण याचा आता विस्तार पहिल्या पदाचा घन आहे म्हणजेच दोन नियमचा घन वजा तीन गुणिले पहिलं पद आहे दोन नियम चा वर्ग गुणिले दुसरं पद आहे पाच अधिक तीन गुणिले दोन यम गुणिले दुसरं पद पाच पाचचा वर्ग अधिक अधिक नाही यामध्ये शेवटी वजा आहे वजा दुसऱ्या पदाचा घन म्हणजे पाचचा घन सोडवूया आता याला आपण दोन यमचा घन दोनचा घन होईल आठ आणि हा यम घन वजा तीन गुणिले दोनचा वर्ग चार यम वर्ग गुणिले पाच अधिक तीन गुणिले दोन यम गुणिले पाचचा वर्ग होईल पंचवीस वजा पाचचा घन एकशे पंचवीस सोडवूया आता याला आठ यमचा घन गुणाकार करून घेऊया तीन चोक बारा बारा पंचे साठ म्हणजे वजा साठ एम चा वर्ग अधिक तीन दोन्ही सहा पंचवीस सक्क दीडशे म्हणजे एकशे पन्नास एम वजा एकशे पंचवीस तर हे आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या या पहिल्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे यूट्यूब तुम्हाला नोटिफिकेशन पाठवेल व मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल बाजूला घंटीचा ऐकोन आहे त्याला पण प्रेस करा व ऑल हा पर्याय निवडा आता पाहूया आपण पुढील दुसरं उदाहरण संच तीन पॉईंट पाचमधील आता आपण सोडूया उदाहरण क्रमांक पाच तर पाच नंबरचं उदाहरण आहे पाय एकशे अठ्ठ्याण्णवचा घन एकशे अठ्ठ्याण्णवची फोड करून या पद्धतीनं लिहायचं आहे दोनशे वजा दोन कंसाचा घन तर आता याचा आपण या पद्धतीनं विस्तार करूया पहिल्या पदाचा घन म्हणून दोनशेचा घन वजा तीन गुणिले पहिल्या पदाचा वर्ग आहे म्हणजे दोनशेचा वर्ग गुणिले दोन अधिक तीन गुणिले दोनशे गुणिले दोनचा वर्ग वजा दोनचा घन सोडवूया आता याला पहा दोनचा घन किती होतो आठ होतो आणि घन करत असताना घनमुळामध्ये समजा या संख्येमध्ये जर दोन शून्य असतील तर त्याचे घन करताना शून्यांची संख्या तीन पट होते म्हणजे इथं शून्य होतील सहा शून्य म्हणजेच आनसीला केल दोनशेचा घन वजा तीन गुणिले दोनशेचा वर्ग करायचा दोनचा वर्ग, वर्ग दोन चार आणि वर्ग केलं की शून्यांची संख्या होते दुप्पट म्हणजे दोनशे शून्य होतील चार गुणिले दोन अधिक तीन गुणिले दोनशे गुणिले दोनचा वर्ग चार वजा दोनचा घन आठ आता आपण याला सोडूया तीन दोन्ही सहा आणि शाही चोक चोवीस पुढचे शून्य एज इट इज तसेच राहतील चार शून्य अधिक हे करूया आपण तीन दोन्ही सहा सहा चोक चोवीस या दोघाची वजाबाकी करायची आहे आलेल्या वजाबाकीमध्ये हे दोन हजार चारशे मिळवायचे आहेत आणि त्याच्यातून आठ वजा करायचे आहेत म्हणजे हे जर आपण संपूर्ण सोडवलं तर वजाबाकी येते पहा सत्याहत्तर लाख बासष्ट हजार तीनशे ब्याण्णव हा आहे आपला एकशे अठ्ठ्याण्णवचा घन येईल विद्यार्थी मित्रांनो तर तुमच्या लक्षामध्ये आला असेल समजलं नसेल तर व्हिडिओला पुन्हा एकदा पहा आता पाहूया आपण पुढील प्रश्न आता पाहूया आपण विद्यार्थी मित्रांनो सरावसंच पाच पॉईंट तीन मधील सहा नंबरचा प्रश्न दोन पी वजा एक छेद दोन पी कंसाचा घन तर याचा विस्तार कसा होईल पहा तर प्रथम दोन पीचा चा घन वजा तीन गुणिले दोन पीचा चा वर्ग गुणिले एक छेद दोन पी अधिक तीन गुण्हिले दोन पी गुन्हिले एक छेद दोन पी कंसाचा वर्ग वजा एक छेद दोन पी कंसाचा घन आता आपण याला सोडवूया दोनचा घन होईल पहा आठ हा पी घन वजा तीन गुणिले दोनचा वर्ग चार आणि पी वर्ग गुणिले एक छेद दोन पी अधिक तीन गुणिले दोन पी गुणिले एकचा वर्ग एक आणि दोनचा वर्ग चार आणि हे पी वर्ग वजा एकचा घन एक चा दोनचा घन आठ आणि हे पी घन आता आपण याला सोडूया पुढे हे आठ पीचा घन तर पहा या ठिकाणी याला सोडवूया आपण भागाकार करूया हे पी, कर पी जर पी वर्गला भागलं तर या ठिकाणी एक पी उरेल आणि दोन या चारला भागलं तर दोन उरेल म्हणजेच काय उरलं या ठिकाणी तीन दोन्ही सहा आणि हे सहा एक सहा म्हणजे सहा पी वजा सहा पी अधिक या ठिकाणी आता आपण याला सरळ रूप देऊया सोडूया दोननं चारला भागलं तर दोन येईल आणि पीनं पी वर्गाला भागलं तर इथं एक पी उरेल काय उरलं तीन एक तीन म्हणजेच वर येतील तीन छदस्थानी राहील दोन पी वजा एक छेद आठ पीचा घन तर विद्यार्थी मित्रांनो हे आलेलं आहे आपलं उत्तर याचा हा विस्तार आठवीचा घन वजा सहा पी अधिक तीन छेद दोन पी वजा एक छेद आठपीचा घन तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा बाजूच्या घंटीला पण प्रेस करा म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला यूट्यूबकडून नोटिफिकेशन मिळेल व मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल